न्यूझीलंडमध्ये सगळ्यात पहिल्यांदा नववर्षाचं जल्लोषात आणि उत्साहात स्वागत करण्यात आलं. न्यूझीलंडमधल्या ऑकलंड शहरातल्या स्काय टॉवरवर नववर्षाचं स्वागत फटाक्यांच्या आतषबाजीनं करण्यात आलं. आधी काउंटडाऊन आणि त्यानंतर न्यूझीलंडमध्ये बरोबर रात्री 12 वाजताच्या ठोक्याला डोळ्याचं पारणं फेडणारी रंगीबेरंगी आतषबाजी या ठिकाणी करण्यात आली. सोबतच सर्वांनीच एकमेकांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या. भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 4:30 वाजण्याच्या सुमारालाच न्यूझीलंडमध्ये नववर्षाचं स्वागत करण्यात आलं. जगभरात नवीन वर्षाचं जल्लोषात मोठ्या उत्साहात स्वागत होत आहे. सिडनीतील जगप्रसिद्ध सिडनी हार्बर ब्रिजवरही फटाक्यांची आतषबाजी करत नवीन वर्षाचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं. उत्तर कोरियातही नवीन वर्षाचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं. भारतीय वेळेनुसार रात्री 9 वाजता उत्तर कोरियात रात्री 12:00 ठोका पडला आणि अख्खं उत्तर कोरिया नववर्ष स्वागताच्या उत्साहात रमून गेलं. डोळ्याचं पारणं फेडणारी अशी ही फटाक्यांची आतषबाजी, त्यामुळे उजळून निघालेला संपूर्ण आसमंत असंच एकंदर इथलं वातावरण होतं. 2017년을 조국총사의 길이 빛날 민족사적 대승리로 빛나게 장식하고 희망찬 새해 2018년을 맞이한 온 나라 군대와 인민의 기쁨과 환희를 싣고 장쾌하게 터져오릅니다. आवडतं पर्यटन स्थळ असलेल्या हाँगकाँगमध्येही नववर्षाच्या स्वागताचा जल्लोष बघायला मिळाला. ओसंडून जाणारा उत्साह आणि जल्लोष हे हाँगकाँगमधल्या नववर्षाचं स्वागताचं वैशिष्ट्य ठरलं. या ठिकाणी करण्यात आलेली फटाक्यांची आतषबाजी डोळ्याचं पारणं फेडणारी अशीच होती. थायलंडमध्येही नवीन वर्ष स्वागताचा जल्लोष पाहण्यासारखाच होता. रात्री 12:00 ठोक्याला आसमंत उजळणारी आतषबाजी करून नवीन वर्ष 2018 मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आलं. ให้กับทุกท่าน